ही जगातली सगळ्यात मोठी लायब्ररी आहे, नॅशनल लायब्ररी म्हणून आहे वेल्सला. तर इथे खूप पाहे आहे, चार्जिंगचे पॉईंट आहेत. सो आम्ही आता आमची गाडी चार्ज करतोय. आमची ह्याची इलेक्ट्रिकची कार आहे. सो हे बघा, ही अशी चार्ज करतात. आणि आता त्याचं सगळं सेटिंग फोनवर असतं. बघा, असं चार्जिंग पॉईंट आहे आणि ते ॲप असतं. आणि आता मोबाईलवरून तुम्ही चालू करू शकता आणि मग ते चार्ज होणार गाडी. आणि आपल्याला ते मोबाईलवरच दाखवतं किती चार्ज झाली ती. तर आमची गाडी जवळजवळ 259 माईल जाते एकदा चार्ज केली की. आणि आम्ही आता 200 माईल आलो आहे. सो आम्हाला अर्धं चार्जिंग झालं आहे, तर आम्हाला आता अजून थोडं चार्ज केल्यानंतर मग आम्ही आमच्या डेस्टिनेशनला पोहोचणार. सो या लोकांनी एक चांगली आयडिया केली आहे, ही नॅशनल लायब्ररी आहे आणि तिथे चार्जिंग पॉईंट ठेवलेत. म्हणजे तुम्ही तुमची गाडी जोपर्यंत चार्ज होते तोपर्यंत तुम्ही ही लायब्ररी पूर्ण फिरू शकता, असं ह्यांनी हे केलेलं आहे. तर इथे भरपूर जवळजवळ 40 पॉईंट आहे तिकडे. 40 गाड्या एका वेळेला चार्ज होऊ शकतात आणि फास्ट चार्जर आहे. म्हणजे 20 मिनिटात जवळजवळ भरपूर गाडी चार्ज होते. म्हणजे जवळजवळ 180 वगैरे माईल जाईल एवढी गाडी चार्ज होते 20 मिनिटात. मग 40 मिनिट्समध्ये पूर्ण गाडी चार्ज होते. सो त्यांनी असं सोय केले की तुम्ही या लायब्ररी फिरा, तुमची गाडी चार्ज करत ठेवा आणि लायब्ररी फिरा. आणि आम्ही त्या दिवशीसुद्धा लायब्ररी बघितली, खूप छान आहे, खूप मोठी आहे आतमधून. आणि खूप जुने राजे महाराजे होते, त्यांची बुक सगळे ठेवलेत त्याच्यामध्ये. आणि असा हा एरिया आहे पूर्ण नॅशनल लायब्ररीचा. इथे पाठी देखावा आहे सगळा, मस्त मस्त डोंगर आहे, सगळं सगळं छान आहे बघायला. ही बघा कुठे गेली समा, कुठे फिरते एकटी? एकटी कुठे फिरते? आता आम्ही गाडी चार्ज करतोय, तोपर्यंत आम्ही आता बाजूचा पूर्ण एरिया बघून घेतो कसा आहे तो. वाव, मस्त घर आहे, डोंगर सगळं छान छान दिसतंय. थंडी एवढी नाही आज, पण सनी आहे, मस्त वाटतंय. काय करते सोनू? फोटो काढते. तिथून खाली पडलीस तर? हा, आता आमच्याकडे स्प्रिंग सुरू झालंय, तो छान छान फुलं येतात मस्त पैकी. हे बघा, ग्रासला अशी छान छान फुलं येतात. जॅकेट दे, जॅकेट. थंडी आहे, थोडीशी आहे थंडी. ओके, सो आता आमची गाडी चार्ज होईपर्यंत आम्ही फिरून घेतो. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग. दे, थँक्यू.